नमस्कार, गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत। आज आपण पाहतोय पुन्हा एकदा वाळवणाची एक रेसिपी। आज आपण पाहतोय कोकणी वाळवणाची रेसिपी। आज आपण पाहतोय पोह्यांचे मिरगुंड। याआधी सुद्धा आपण उपवासाच्या साबुदाणाच्या पापड्या, उपवासाच्या भगर म्हणजे वरई पापड्या यांच्या रेसिपी पाहिल्या। तुम्ही जर त्या अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली, त्या जरूर पहा। फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। कुरकुरीत, खुसखुशीत, अगदी चौपट फुलणारे पोह्यांचे मिरगुंड। पोह्यांचे मिरगुंड करण्यासाठी हे पाय, इथे आपल्याला अर्धा किलो जाड पोहे घ्यायचेत आणि हे पोहे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून चाळून घ्यायचेत। आपण कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो ना, तेच पोहे आपल्याला इथे वापरायचे। आता गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि मध्यम आचेवर हे पोहे आपल्याला 5 मिनिटं एकसारखे परतत राहायचे। परंतु परतताना आपल्याला यांचा रंग बदलू द्यायचा नाहीये, ते थोडेसे फुलायला लागले की आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे। या पोह्यांची सहज बारीक पावडर तयार व्हावी म्हणून आपल्याला हे पोहे फक्त कडक गरम करून घ्यायचे। हे पहा, आपल्या पोह्यानं रंग बदलायला सुरुवात केली आणि ते थोडे थोडे फुलायला देखील लागलेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे पोहे एका परातीमध्ये काढून घ्यायचे। मी हे पोहे 2 बॅचमध्ये भाजून घेतले। तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तर तुम्ही एकाच बॅचमध्ये हे पोहे भाजून घेऊ शकता। आता हे पोहे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर हे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2-3 बॅचमध्ये हे पोहे बारीक करून घ्यायचे आहेत। तुम्ही चटणीच्या भांड्यामध्ये देखील पोहे बारीक करू शकता, त्यामध्ये पटकन आणि छान बारीक होतात। परंतु मग 4-5 बॅचमध्ये आपल्याला ते बारीक करावे लागतात। माझ्या मोठ्या भांड्यामध्ये देखील पोहे व्यवस्थित बारीक होतात म्हणून मी मोठं भांडं वापरलं आहे। हे पहा, आपले पोहे बारीक करून झालेत। आता एका चाळणीनं आपल्याला ते चाळून घ्यायचे। आपण रोज पोळ्या करण्यासाठी ज्या चाळणीनं पीठ चाळून घेतो ना, त्याच चाळणीनं आपल्याला हे पोह्यांचं पीठ चाळून घ्यायचं आहे। हे पहा, आपलं पीठ चाळून झालेलं आहे। आता यासाठी काय काय मसाले लागतात ते आपण पाहूया। 1 टीस्पून काळी मिरी पावडर, 2 टीस्पून तिखट लाल मिरची पावडर, 2 टीस्पून मीठ आणि 2 टीस्पून पापड खार घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस आपण चाळून घेतलेल्या पोह्यांच्या पिठामध्ये म्हणजे पोह्यांच्या पावडरमध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हो। आणि यामध्ये आपल्याला 1/2 टीस्पून हिंग देखील घालायचं आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आपण जे 1/2 किलो पोह्यांचं पीठ तयार केलं होतं ना, ते 5 वाट्या इतकं भरलेलं आहे। पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅसवर एका पातेल्यामध्ये 5.5 वाट्या पाणी कोमट करण्यासाठी ठेवायचे। आपल्याला पाणी गरम करायचं नाही आहे तर फक्त कोमट करायचं आहे। पाणी जर खूप गरम केलं तर आपलं पीठ चिकट होऊ शकतं म्हणून आपल्याला पाणी कोमट करून घ्यायचं आहे। हे पहा, पाण्यामध्ये बोट घातलं तर आपल्याला चटका बसता कामा नये, इतपतच ते आपल्याला कोमट करायचं आहे। आता सर्व मसाले मिक्स केलेल्या पोह्यांच्या पिठामध्ये आपल्याला हळूहळू हे पाणी घालायचं आहे। प्रथम मी 2 वाट्या पाणी घालतो आहे आणि हे पीठ आता आपल्याला मळायला सुरुवात करायची आहे। आणि लक्षात ठेवा, आपल्याला पाणी कोमट असेपर्यंतच हे पीठ मळून घ्यायचं आहे। जसजसं पाणी थंड होत जाईल तसतसं आपलं हे पीठ निबर होत जातं, म्हणजे रबरासारखं होत जातं। इतर पिठांपेक्षा हे पीठ मळायला थोडासा जास्त वेळ जातो आणि थोडेसे श्रमही जास्त लागतात। जर तुम्हाला हे पीठ हातानं मळणं शक्य नसेल ना, तर काय करायचं, पिठामध्ये सगळं पाणी मिक्स करून झाल्यानंतर जेव्हा हातानं पीठ मळण्याची वेळ येते ना, त्यावेळी मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये पिठाचे सुपारी एवढे छोटे छोटे गोळे घालायचे आणि मिक्सर 15-20 सेकंद फिरून घ्यायचा। गरज पडल्यास त्यामध्ये फिरवताना 1-2 चमचे पाणी घालायचं, म्हणजे ते व्यवस्थित फिरतं, ते एकजीव होतं आणि त्याचा गोळा तयार होतो। हे पहा, अशा प्रकारे मी मात्र मिक्सरमध्ये बारीक केलेलं नाही आहे, हातानंच मळून घेतलेलं आहे। हे पहा, आपलं पीठ मळून झालंय। एवढं पीठ मळण्यासाठी मला बरोबर 5.5 वाट्या इतकं पाणी लागलं। तुम्हाला यापेक्षा कमी जास्त लागू शकतं। खरं तर 5 वाट्या पिठांसाठी 5 वाट्याच पाणी लागतं, परंतु पोहे कसे ते कसे दळले गेलेत याच्यावर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। आता आपण लगेचच याचे मिरगुंड तयार करायला घेऊया। त्यासाठी आपल्याला पोळपटभर पातळ पोळी लाटली जाईल इतका गोळा घ्यायचा आहे। तो पोळपटावर थोडासा 2 मिनिटं मळून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा आहे। आणि हे पहा, अशा पद्धतीनं हातावर थोडासा स्प्रेड करून घ्यायचा आहे, म्हणजे आपण भाकरी करताना कसं करतो अगदी तसंच। आता पोळपटावर थोडंसं पोह्यांचं पीठ पसरवून घ्यायचं। हे पहा, अशा प्रकारे आपण ज्या सुरुवातीला पोह्यांचं पीठ तयार केलं होतं ना, त्यातलंच 1 वाटीभर पीठ आपण मसाले मिसळण्याच्या अगोदरच काढून ठेवायचं। आता पसरवून घेतलेल्या गोळ्याला सुद्धा अशा प्रकारे दोन्ही साईडनं पोह्यांचं पीठ लावून घ्यायचं आणि आपल्याला आता पोळी लाटायला सुरुवात करायची आहे। परंतु पोळी लाटायला सुरुवात करताना अगदी हळूवारपणे करायची आहे, एकदम लाटणं जोरात फिरवायचं नाही। सुरुवातीलाच पिठावर जर आपण लाटण्यानं जोर दिला ना, तर त्या पिठाला मध्ये खड्डा पडतो। म्हणून सुरुवातीला मात्र अगदी हलक्या हातानं ही पोळी पहिल्यांदा मध्यभागी आणि नंतर मात्र काठाकाठानं पातळ अशी लाटून घ्यायची आहे। आणि पोळी लाटताना तिला अधूनमधून पीठ लावायचं आहे, पोळी उलट पालट करून लाटून घ्यायची आहे।
काही जण ही पोळी लाटताना तेलाचा वापर करतात, परंतु काय होतं, तेलाचा वापर केल्यानं मग आपले हे मिरगुंड जास्त कालावधी टिकत नाही, त्यांना उग्र असा दर्प येतो. पाहताना तुम्ही आपण पीठ अगदी व्यवस्थित मळून घेतल्यानं आपली पोळी सरसर तर लाटली जातीच आहे आणि तिच्या कडाही चिरटल्या गेलेल्या नाहीयेत. नाहीतर बहुतेक वेळा काय होतं, या पोह्यांची पोळी लाटताना तिच्या कडा हमखास चिरटल्या जातात. हे पहा, आपली पहिली पोळी लाटून झाली आहे. पहा किती पातळ लाटली आहे ते. आता आपली करंजीची म्हणजे शंकरपाई कट करण्याची फिरकी घ्यायची आणि फिरकीच्या साह्यानं आपल्याला सर्वसाधारणपणे 2-2 इंच आकाराचे चौकोनी मिरगुंड कट करून घ्यायचे. मिरगुंड कट करताना तुम्ही कोणताही तुमच्या आवडीचा आकार देऊ शकता. सुरुवातीला आत्ता आपण चौकोनी आकार घेतो आहे, त्यानंतर आपण त्रिकोणी आणि गोल आकाराचे सुद्धा मिरगुंड कट करून घेतलेत. तुम्ही काजूकतलीच्या म्हणजे कापणीच्या आकाराचे देखील मिरगुंड कट करून घेऊ शकता. पाहताय ना तुम्ही आपलं मिरगुंड किती पातळ आणि एकसारखं लाटलं गेलं आहे ते. कट करून घेतलेले हे मिरगुंड आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत आणि इथून पुढील सर्व मिरगुंड आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचेत. आणि मिरगुंड कट करून झाल्यानंतर आपल्याला ते कडक उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवायचेत. हे मिरगुंड पूर्णपणे वाळण्यासाठी त्यांना कमीत कमी 2 दिवस तरी कडक ऊन द्यावं लागतं. जर मिरगुंड व्यवस्थित सुकले नाही ना, तर मग तळताना तेलामध्ये ते हवे तेवढे फुलतही नाहीत आणि लवकर खराबही होतात. हे पहा, पिझ्झा कटरच्या साह्यानं आपल्याला असे त्रिकोणी मिरगुंड देखील कट करता येतात. आपल्याला त्रिकोणी मिरगुंड देखील कट करून झालेले आहेत. आणि हे पहा, आता कोणत्याही बाटलीच्या छोट्याच्या झाकणाच्या साह्यानं देखील आपल्याला अशा पद्धतीनं गोल मिरगुंड कट करता येतात. आपण गोल मिरगुंडही कट करून घेतलेले. आता कट करून झालेली ही सर्व मिरगुंड आपल्याला कडक उन्हामध्ये सुकण्यासाठी प्लास्टिकच्या पेपरवर ठेवायची आहेत. उन्हाच्या बाबतीत बऱ्याच जणांकडे कसं होतं, पहिल्या सुरुवातीच्या अर्ध्या दिवसामध्ये ऊन येतं आणि नंतरच्या अर्ध्या दिवसामध्ये ऊन येत नाही. अशा वेळी काय करायचं, सुरुवातीच्या अर्ध्या दिवसामध्ये जर ऊन येत नसेल ना, तर ते सावलीमध्येच आपण सुकून घ्यायचे आणि नंतर दुपारनंतर ऊन आल्यानंतर आपण ते उन्हामध्ये ठेवायचे. जर तुमच्याकडे दिवसभरामध्ये कधीच ऊन येत नसेल तरीही काहीच हरकत नाही. अगदी सावलीमध्ये सुद्धा मोकळ्या वाऱ्यावर किंवा पंख्याच्या वाऱ्याखाली तुम्ही ही मिरगुंड सुकून घेऊ शकता. फक्त मग सुकण्यासाठी 2 दिवसाऐवजी 4 दिवस लागतील इतकंच. परंतु एकदा तरी 2-3 तास ऊन दाखवलेलं टिकण्यासाठी केव्हाही चांगलं. हे पहा, एक दिवस मिरगुंड उन्हात सुकवल्यानंतर मी संध्याकाळी ते अशा प्रकारे लोखंडाच्या ट्रेमध्ये काढून घेतली आहेत आणि आता परत दुसऱ्या दिवशी सकाळी ती उन्हामध्ये ठेवली आहेत. हे पहा, 2 दिवसानंतर आपली मिरगुंड बऱ्यापैकी वाळली आहेत. आता आपण ती तळून पाहूयात. त्यासाठी आपण कढईमध्ये तेल कडक गरम करून घेतलं आहे आणि आता एक एक मिरगुंड आपण त्यामध्ये तळून घेऊया. एकदा मिरगुंड तेलामध्ये सोडल्यावर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे, मोठी ठेवायची नाही आहे. जर मोठी ठेवली तर मिरगुंड फुलणार नाही आणि करपून जातील. पाहताय ना तुम्ही आपलं मिरगुंड कसं चौपट फुललं ते, आणि तेही यामध्ये साबुदाण्याचा वापर न करता. मला कल्पना होतीच की आपलं मिरगुंड एवढं फुलणार आहे, म्हणूनच मी तेलामध्ये एक एक मिरगुंड सोडलं. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पोह्यांचं मिरगुंड करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.